Masanatin yung Sunita ang panmanusok to. Oo! वडिलांना संग जायचे ना तेव्हा इथे हा ब्रिज आहे ना त्या ब्रिजच्या खाली ते मुर्दा घर होतं म्हणजे फरचीवरती होतं जमिनीवरती तर मग वडील म्हणजे असे बांबू घ्यायचे असे लाकडं उचलायचे हलवायचे तेव्हा खूप म्हणजे असं हे वाटायचं की एवढी आग आहे पण वडील पूर्ण असे लाल लाल होऊन जायचे तर ते लाकडं उचलणं ते प्रेतावरती टाकणं लाकडं सरकून जायचे जमिनीवर ते उचलून प्रेतावरती म्हणजे बांबून उचलून प्रेतावरती टाकायचे सगळं आणि पूर्ण प्रयत्न म्हणजे एकदम व्यवस्थित होतो माझे वडील पूर्ण लक्ष द्यायचे तसंच आता आम्ही देखील करतो चला कोणी बाकी असेल तर पुढे या या माझ्याकडे एकदम अगदी माझ्यापर्यंत आलं पाहिजे एकदम बरोबर यालाच म्हणतात स्मशान मे लागू होणं म्हणजे डाग सगळा वाढणार हो नमस्कार देवा आता तरी लक्ष ठेवा चुकभूल माफी असू द्या ओ नमस्कार तुम्ही हात जोडू नका कारण तुम्ही सुटकाचे अधिकारी तुम्ही नतमस्तक थांबू डोकं झुका त्यांच्या पुढे स्नान करा आणि मग कुंभल कुंभल होऊ नका जा त्यांच्या माध्यमाने आश्रम दे आश्रम बोले जागे तर चालूच नका थोडं आत बाहेर चला म्हणजे घराचं काय करता म्हणजे चला आत बाहेर कारण शेवटचं पाणी कधीच सरळ देते नाही लहान असताना जायचो वडिलांसंग पण भीती अशी कधीच वाटली कारण पहिल्यापासून असं प्रेत पाहणं हे कारण जन्म स्मशानात मधला म्हटल्यानंतर वाटलीच नाही आणि इथंच म्हणजे आई कधी दवाखान्यात वगैरे नाही घरीच आमचे जन्म ते सुवशीन होते ना मग ती साडी माझ्या अंगावर म्हणजे घडी मोडायला लागते ना तर ती घडी डायरेक्ट असं मोडता येत नाही ना म्हणून ती माझ्या अंगावर घेतली मग मीरा घातल्या चार मग आजीच्या अंगावर टाकली बरोबर नवीन साडी आपण पहिले देवाला हे करतो पण तिथं देव नाही ना मग डायरेक्ट असं देखील नाही ना म्हणून ते घरी मोडू मग टाकले असंच करते मी पहिले मी स्वतः साडी गुंडाळून घेते मग त्यांना देते माझा जन्म इथलाच आहे हे माझं माहेरच आहे आणि मी माझ्या वडिलांचा वसा चालू केला लहानपणापासून वडिलांसंग जाणं आणि म्हणजे प्रेत जे लाकडं कसे सरण कसं रचता कसं प्रेत ठेवता कशी विल्हेवाट लावता प्रेताची ते सर्व वडिलांसंग जाणं पाहणं त्याच्यामुळे तर एकदम म्हणजे डोक्यामध्ये बसून गेलं होतं आणि त्याच्यानंतर भाऊ वगैरे पण करायचे वडील वयस्कर झाले मग सरे माझे भाऊ करायचे मग भाऊ सरे गव्हर्नमेंट जॉबला लागले त्याच्यानंतर इथे लक्ष द्यायला कोणी नव्हतं मग वडिलांसंग जाणं पाहणं त्याच्यामुळे मग मी वडिलांना बोलले का आता कोणी लक्ष देत नाही तर मी करत जाईल वडिलांना जाता येता येत नव्हतं म्हणजे आता पाहिजे ठरकं होतं वयानुसार मग हा वसा मी हातात घेतला मग गेली 16-17 वर्ष झाले मी हे काम करते आता पहिला डाग कधी पण उशालाच वाढला जातो पायाला नाही प्रथम एक लक्षात घ्यायचं काय की आपण हिंदू आहोत हिंदू असल्या कारणाने डाग नेहमी असा
सरळ वाढला जातो असा उलटा नाही. देवा लक्ष ठेवा. आता देवाजी देवाच्या मांडीवर गेले आहे म्हणजे आनंदात विलीन झाले, देवाच्या मांडीवर गेले. तर दहावं जे असतं ते सुतकाचं असतं. आपल्याला 10 दिवस जे असणारे देवा ते सुतकाचे असणारे, आणि 13वं जे असणारे देवा ते शुभ असणार आहे, त्याला उत्तर कार्य म्हणतात. समजते मी काय बोलते ते. 10 दिवसामध्ये देवा तो म्हणजे तो देव आपली परीक्षा घ्यायला नेहमीच तयार असतो. 10 दिवसामध्ये देवा देव जरी समोर आला किंवा देवाच्या रूपामध्ये हे देवाजी जरी समोर आले तर त्यांना पाहून आपल्याला काय करायचंय देवा, फक्त नतमस्तक व्हायचंय, म्हणजे डोकं झुकायचंय, हात जोडायचे नाही. मी पुन्हा तुम्हाला तेच सांगणार आहे, 10वं जे असतं ते सुतकाचं, 13वं जे असतं ते शुभ असतं, त्याला उत्तर कार्य म्हणतात. 13व्याचं खाल्याशिवाय देवाच्या आत्म्याला शांती नाही. मग भलेही तुम्ही 10वं दुसऱ्या दिवशी, तिसऱ्या दिवशी, नाही तर 5व्या दिवशी करा, पण प्रथम एक लक्षात घ्यायचं काय की आपण हिंदू आहोत आणि आपल्या हिंदू संस्कृतीचे नियम ते नियम. देवा लक्ष ठेवा म्हणजे आलं का प्रेत कसं ठेवायचं, दक्षिणेला डोकं, उत्तरेला पाय, सरळ रचणं ते ठेवणं, तुपाने मॉलिश करणं, आगले डागला मदत करणं, पाणी द्यायला मदत करणं, हे सर्व मी करते. म्हणजे तेव्हापासूनच तुम्ही तूप वगैरे लावतात का प्रॉपर? हो, जेव्हापासून मी म्हणजे 15 वर्षापासून सुरुवात केली, तेव्हा एक मनुष्याची बॉडी होती तेव्हापासून मी सुरुवात केली. तेव्हापासून पहिल्या बॉडीपासून मी तूप लावायला सुरुवात केली. अच्छा, रिस्पॉन्स कसा होता मग लोकांचा की आता लेडीज हे करते? काही जणांचा चांगला होता, काही जणांचा वाईट होता. काही जण म्हणायचे एक लेडीज आहे, प्रेताला हात लावायचं नाही, हापलून द्यायचे आणि म्हणजे तूप वगैरे लावून घ्यायचे आणि मग म्हणायचे की आता प्रेताला लेडीने हात लावलेला चालत नाही. मग मी त्यांना म्हणायचे का तुम्ही एका लेडीजच्या पोटूनच जन्म घेले, तिच्या हातचं खाता पिता, मग लेडीजचा एवढा तिरस्कार का करणार? ते म्हणजे नाही आम्हाला चालत नाही. मग मी घरी अक्षरशः म्हणजे स्मशानमधनं रडत यायची. मग माझे आई वडील आणि माझे पतीदेव मला नेहमी सांगायचे की पाय खेचणारे लई असतात पण आपण घाबरायचं नाही, मागे फिरायचं नाही, पुढे जातच राहायचं. त्याच्यामुळं मग मी हे काम चालूच ठेवलं, हिंमत हारले नाही. दुःख म्हणजे ती जे बोलते तिथं जे ओम नमः शिवाय सर्व समजून सांगतील, लोक ते दुःख विसरून जातात यावेळेस. बरोबर बरोबर. हिंदू संस्कृतीमध्ये हिंदू धर्मामध्ये वडिलांना जास्त महत्व देवा का, ते कर्ते समजते असतात, त्यांच्यामुळे आपली वंशवली वाढलेली असते. परंतु तेच आता आनंदामध्ये विलीन झाले म्हणजे देवाच्या मांडीवर गेले, त्याच्यामुळे त्यांच्या मुखात म्हणजे त्यांच्या तोंडात पाणी देताना म्हणजे देवा लक्ष ठेवा, पाणी वाढवताना कर्ते सवते आनंदात विलीन झाले म्हणून अंगठा सुटला पाहिजे, बोट सोडू नका तीनदा. ओम नम शिवाय, ओम नम शिवाय, ओम नम शिवाय. चला पाणी वाढव अंगठ्याच्या बाजूने तीनदा. ओम नम शिवाय, ओम नम शिवाय, ओम नम शिवाय. देवा लक्ष ठेवा मुखामध्ये म्हणजे तोंडामध्ये पाणी देताना म्हणजे पाणी वाढवताना नेहमी उजवा पाणी उजळत असतो देवा, पण मात्र कुंभातलं पाणी वाढवताना म्हणजे हा कुंभ जो आहे तो घेऊन फिरताना नेहमी डावा खांदा असतो. कुंभ हा नेहमी आपण डाव्या खांद्यावर घेतो, उजवा नाही. कुंभ उचला, डाव्या खांद्यावर घ्या आणि परीक्षा पूर्ण झाली, पाय खाली घ्या, पायाच्या बाजूला चला. माझ्या वडिलांची 6वी 7वी पिढी आता. हो का? हो. आणि दादा पण हेच काम करतात का आपलं? का नाही, ते फॉर्म वगैरे भरून घेतात. अच्छा अच्छा. रजिस्टर मध्ये नोंद वगैरे, दुकान आहे आमचं, दुकान सांभाळतात. ओके ओके. म्हणजे सगळं सामान वगैरे जे अंत्य जे सामान वगैरे असत ते सोडा. बोंबा चला पुढे, चला दोघं भाऊ, चला 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 गेटच्या बाहेर उलट. बॉड्या नसलं तर झोप येत नाही, बॉड्या असलं तर शांत झोप येत. दिवस जात नाही बॉड्या नसलं तर. बरोबर. आता सवय झाली ना दादा? सवय झाली. मला अनेक पुरस्कार भेटलेले, हिरकणी अटल सेवा पुरस्कार आणि पण पूर आला तेव्हा माझे सगळे पुरस्कार वाहून गेलेले. खूप पुरस्कार, 100-200 पुरस्कार भेटलेलो. आमचं पूर्ण दुकान त्या पुरस्कारांनी भरलेलं होतं, पण जेव्हा पूर आला तेव्हा सर्व वाहून गेलेले. आणि असं सरकारकडून काय असं काही मदत वगैरे मिळते का? नाही कसलीच नाही ना. तुम्ही तुमची अपेक्षा पण नाही तशी? नाही नाही कधीच नाही. जे आपल्याला जशी सेवा करायची तशी सेवा करा. लग्न झालं
हीच मुलगी पाहिजे असं कसं वाटलं? नाही, तुझ्या बहिणीच्या घरी कार्यक्रम झाला होता आमचा बघण्याचा. हा हा, कार्यक्रम तिथे झाला तेव्हा आपल्याला सुपारीचा कार्यक्रम बंगल्यावर करायचा. ते खूप खुश झालो. बंगला बंगला म्हणजे आनंद वाटला मला. तो दिवस उजाडला आपण सुपारी फोडायचा साखर फोडायचा. तर आम्ही जुन्या नाशिकमध्ये राहायचो पाहिजे, तर त्यावेळेस आमच्या इथे चैत्र थांबवलं ज्यांनी ठरवलं होतं. त्यांनी आपलं इथं जायचं भाऊ म्हणले स्पष्ट नाही आता गुड मंगल आहे. नाही नाही म्हणजे इथं शिकली मुलगी म्हणजे मी तिथून पळून चाललो होतो. मी माझ्या मित्र नारायण घाबरण काही कारण नाही, शंकरस्थान आहे आपल्या तिथली मुलगी करायची आपल्या कुठे राहायची चाल म्हणे. त्यामुळे तिथं आलं नव्हतं, कार्यक्रम झाला आमचा. पण आज असा म्हणजे अभिमान वाटतो मला खरं तिच्याबरोबर लग्न झालं म्हणून. ताई तुम्ही देव मानता का? हो. दादा तुम्ही? हो देव मानता. कुठल्या देवाला मानता तुम्ही? शंकर भगवान. तुमच्या तो नेहमी शंकर शंकराचं नाव असतं. ओम नमः शिवाय. हो हो हो. महानगरपालिकेच्या शाळेमध्ये होतो गणेश विद्यालय 30 नंबर. इथे गणेश वाडीत होती ती, तिथे 7वी पर्यंत शिक्षण घेतलं. त्यानंतर नरगिस दत्त कन्या विद्यालय सीतागुंफा पशी होती तिथे 10वी पर्यंत शिक्षण घेतलं. 10वी नंतर मग शिक्षण नाही केलं, लग्न झालं त्याच्यानंतर. 10वी नंतर लगेच लग्न झालं. ओके. दादा तुम्ही किती शिकलात? 12वी 12वी पर्यंत. तुमची 10वी आणि यांची 12वी. ते म्हणजे मामाचे घरी राहायचे. लहानपणी पासून मामाने सांभाळले. वडील लवकर वारले होते ना? पाचवी ला असताना वडील वारले होते माझे. हो का? आई धुणं भांड्याची कामं करून आई पण सांभाळ केला असं. तुम्ही सांगितलं की तुमचं गाव प्रॉपर त्र्यंबकेश्वर म्हणजे लहानपणीच आम्ही म्हणजे जन्म इथं नाशिक. अच्छा. गाव म्हणजे त्र्यंबकेश्वर वडील राहायचे. म्हणजे आता कोणीच नाही का तिकडे? नाही, सुलते असतं होतं पण काही कोणी कामाचं नाही का? कसं वाटतं तेव्हा पळून गेले नसते तर आता ही बायको मिळाली असते माणसांमध्ये जाती का काय? कधीच विरोध केला नाही, पूर्ण सपोर्ट दिलाय त्यांनी मला. तोच महत्वाचा आहे ना? तोच महत्वाचा आहे ना. आज त्यांच्यामुळे मी शिखरावरती पोहोचलेली आणि इतकं नाव होत आहे तुमचं. आणि नाव झालेले आणि आई वडिलांनी पण कधी विरोध केला नाही, भावांनी कोणीच विरोध केला नाही, उलट साथ दिली सर्वांनी. स्पेशली असं फिरायला म्हणून असं काहीच नाही. कधी नवरात्र नाही, कधी गणपती नाही, नाही का? कधीच नाही. फक्त तुमचं काम, फक्त काम, स्मशान घर आणि पती बस. मीठ मळ बरं का? अजून बस ना मग आणून आणलं ना. मी कोणाच्या अंत्ययात्रेला जात नाही आणि कोणाच्या लग्न कार्याला पण नाही. जेवणाची टायमिंग काय? आमचा टाइम नाही जेवणा. नाही ना, जसं वेळ मिळेल तस. कधीच टाइम नाही असा का? दुपारी पण जेवतो जेवतो हात धुवून ताट झाकून जेवलेलं आहे ना, ताट झाकून ठेवले, हात धुवले, जायले. कधी कधी दुपारचं जेवणच माहिती नाही. हा का? सगळे मग चालू झाल्या का? मारून संध्याकाळ होऊन जाते. हरियंत नाम सत्य आहे, हरियंत नाम सत्य आहे, हरियंत नाम सत्य आहे. असा कुठला दिवस होता की त्या दिवशी खूप गर्दी होती आणि बेडवर जागा नाही असं कधी झालंय का? किती तारीख होती त्या कोविडच्या बाबत? 2 महिन्यापूर्वी. ऑगस्ट महिन्यामध्ये 2 महिन्यापूर्वी जेव्हा परमिशन दिली ना की लाकडामध्ये पण कोविडच्या वाड्या करायची परमिशन भेटली. माझ्या बाजूने हात लाव.
त्या दिवशी 22 बॉडे झाले होते की बेडवरती पण जागा नव्हती आणि जमिनीवरती आम्ही इथं तिथनं बॉडे लावलेले होते. सगळे प्रयत्न 22 बॉडे झाले, सगळे प्रयत्न जमिनीवरती लावले होते आम्ही. आम्हाला म्हणजे रात्र पुरले नव्हती एवढी गर्दी होती. उचला सावकाश घ्यावर बाप. कोविड असतच का? नॉर्मल किती असते मग? एक दोन असले तर असते. हा ना, बाकी कोविडच असते. नातेवाईक नसतातच नाही का? असते नातेवाईक पण लांब उभे राहते नातेवाईक. नाही का पूर्ण प्लास्टिकने पॅक असेल नाही का? आणि मग तेव्हा पण ते अस्थि वगैरे घ्यायला यायचे का नातेवाईक? काय जण यायचे काय जण नाही, कारण की आग्नेयडाग पण मी स्वतः. हो का? लोक आग्नेयडाग द्यायला पण घाबरतात, येते नाही लवकर. ते म्हणतात तुम्हीच करून घ्या. आता सुद्धा घाबरत आहेत ना लोक? आता सुद्धा घाबरत आहेत, येत नाही वरती. आता तुम्ही पाहते ना येते नाही. पोरं झोपायला असेल या कडेला उठून घेऊन या, म्हणजे काढून घ्या. यांचे कोण होते ते? जे पाणी दिलं ना ते वाचे होते. अच्छा अच्छा. मामा वाढेल होते त्यांचे. ओके. मग बाकीच्या आतमध्ये का नाही आले? घाबरते लोक भाऊ. हा ना, ठीक आहे. तुम्हाला असंच माणसाला घाबरत. मी आवाज देते लोकांना का या घाबरू नका मी आहे. मग ते पाहता का एक लेडीज, मग ते काय म्हणतात ताई तुम्ही एवढे का ताई तुमच्या आम्हाला पण हिंमत आली, मग ते पण जवळ येत. बरोबर बरोबर. अक्षरश म्हणजे जर पाण्यात डुबेल बॉडी असली ना आणि जा आलेली बॉडी असली तर त्याला शिवायला कातडे नसतं. ते जेव्हा चेर फाडवती तेव्हा ते कातडे मधले फुगून वर येतात. तेव्हा मग मी त्या हाताने बॉडी तोलते, हाताने घाल मध्ये दाबते ते तुपाने सजवते. पण केस कधीच करत नाही. 21 वर्षाची पोर होती, ती जाऊन वारली होती. तर तिचं प्रेत मी पूर्ण खोललं, तुपाने सजवलं. काही महिला आलेल्या होत्या, तिच्या आईच्या मैत्रिणी होत्या त्या. तर त्या महिलांनी आजूबाजूला विचारपूस केली लोकांना काही बाई कोण आहे असं तसं. तर त्यांनी सांगितलं का इथेच आहे, त्यांचं बाहेर दुकान आहे, त्यांचे मिस्टर दुकानावर असतात. माझं काम चालू असताना त्या कधी दुकानावर आले हे मला माहीत नाही. आल्या आणि माझ्या मिस्टरांना म्हणे का ती बाई काम करते ती कोण आहे? म्हणे माझी बायको आहे. म्हणे तुम्ही तिच्या हातचं खाता का? तिला आंघोळ करायला लावता का? ती किती घाण काम करते म्हणे. तिला कसं तुम्ही घरामध्ये ठेवता? हे म्हणे ती काही पाप करत नाही, ती पुण्य करते. मग हे म्हणे तुम्ही थांबा, तुम्ही तिच्याशी बोला. यांनी मला फोन लावला, मी अवस्थेवर त्या बाहेर निघून गेलो. म्हणजे महिला असून महिलांचे पाय खेचता. आज त्या बाईची मुलगी होती, उद्या तिच्या जागी तुमची मुलगी असते, तुम्हाला कसं वाटलं असत? जे प्रेत येतात ते मी असं समजते की ते आपलं स्वतःचे नातेवाईकच आहे, आपल्या घरच आहे असं समजून मी त्यांची सेवा करतो. लोक काय म्हणतात आमचा घरचा व्यक्ती मयत नाही झालेला, आम्ही सायकल सांभाळायला दिलेलं. पण जे विरोध करतात मग एवढी हिंमत कस काय येते की नाही आता सोडून द्यायला पाहिजे मला नाही करायचं काम असं कधी झालं का? हिंमत देणारे आहे ना माझ्या पाठ. हिंमत देणारे असताना मी हिंमत हारू शकत नाही. बरोबर. आणि लोक त्यांना म्हणता ना का इथं भूत आहे का, तुम्ही भूतांना का? ते लोक ना काय म्हणता आमच्या घरात सगळ्यात मोठं भूतेचे, त्याच्यामुळे आम्हाला भूताची भीतीच नाही. पायामध्ये घुंगरी घालते मी घराच्या पट्ट्या, कारण स्मशान निम्म्या रात्री तू जरी गेलं तर असं वाटत नाही का आपण एकट्याचे म्हणून. त्यामुळे घुंगराची साथ आहे तुम्हाला. बरोबर. पूर आला ना त्याच्यानंतर आम्ही गेटवरती होतो 2 महिने. तेव्हा एक प्रेत असा आणलं होतं की त्यांना म्हणजे पूर्ण असे आळ्या पडेल होते एवढल्या शेपीच्या सफेद. बापरे. तर ते घरामध्ये 8-1 दिवस वारून गेलेले असतील. मग ते सिव्हिला नेऊन ते चिरफाड वगैरे करून आणले. तर ते इथे आणल्यानंतर त्यांच्या घरच्यांना म्हटलं खूप वॉश होत होता, लई बॉडी अशी फुगून गेली होती पूर्ण. तर त्यांच्या घरच्यांना म्हटलं पाणी द्यायला पुढे येतो, कोणी आलं नाही पाणी द्यायला. आणि मी ते खोललं ना पूर्ण वॉश येत होता, तर असं पूर्ण यावडल्या शेपीच्या आळ्या बाहेर येत होत्या. तरी मी तूप लावलं होतं, तरी तुपाने पूर्ण बॉडी सजवली होती. त्यांच्या घरचे एकदम लांब जाऊन उभे होते. मग मी झाकलं वगैरे, मग त्यांना म्हटलं आता कुंभातलं पाणी द्यायला आग्नेयडाग द्यायला तरी या, तरी ते कोणी जवळ येईना.
म्हणजे मला अशी केस वगैरे असं कधीच वाटत नाही. काय करे काम असतील आई, तुम्ही हे करून टाका पाणी टाकू, आम्ही नाही उद्या असतील असं होतं. किती विचित्र लोक आहे. या कामामध्ये मला एक आनंद, एक समाधान आहे.